नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणितीय विषयांतर्गत आपला पुढील घटक बघणार आहोत आणि या घटकाचं नाव आहे कोन. मागील यात्रेत आपण शिकलेलोच आहोत कोन म्हणजे काय, कोणाला बाजू किती असतात आणि कोन कसा काढला जातो. तरी एक उजळणी म्हणून तुम्हाला मी इथे कोन काढून दाखवतो. ओळखलात ना, कोन आहे ना हा. मग या कोनाला आपण नाव देऊया कोन ए बी आणि सी. तर सांगा बरे, किती बाजू असतात कोणाला. कोन हा नेहमी दोन बाजूनी तयार झाला असतो. तर आपल्या या कोणाची एक बाजू आहे बाजू ए बी आणि दुसरी बाजू आहे बाजू ए सी. या दोन बाजू जेव्हा एकमेकाला एका विशिष्ट कोनात छेदतात तेव्हा आपला हा एक कोन तयार होतो. तर कोन कसा काढायचा हे आपण मागील यात्रेत बघितले आहे. तर आपण आता बघणार आहोत की कोणाचे विविध प्रकार कोणते. कोणाचेही विविध प्रकार असतात, त्या कोणाच्या विविध प्रकारांविषयी आपण आता माहिती घेऊया. तर सर्वप्रथम आपण बघूया कोणाचा पहिला प्रकार, ज्यांना म्हटल्या जाते लघुकोन. पहिल्या प्रकाराला बघू आपण, ज्याला आपण म्हणतो लघुकोन. तुम्हाला याची कल्पना आहे की कोन हा नेहमी कोन मापकाच्या साह्याने काढला जातो. तर या लघुकोनामध्ये आपण बघूया लघुकोन कशाला म्हणायचं. माझ्याजवळ तुम्हाला ह्याच्या दोन विविध रंगाच्या बाजू दिसतायत ना. या विविध रंगाच्या बाजू जेव्हा 0° ते 90° आतमध्ये एक कोन मापकाच्या साह्याने एक कोन काढला जाईल तेव्हा त्याला आपण म्हणू लघुकोन. नेहमी लक्षात ठेवा, लघुकोन म्हणजे काय, 0° ते 90° कमी. ज्या कोनाचं माप 0° अधिक आणि 90° कमी राहणार त्या कोणाला म्हणायचं लघुकोन. तो मग 5° असू शकतो, 55° असू शकतो किंवा 89° सुद्धा असू शकतो. ज्या कोणाचं माप 0° अधिक आणि 90° कमी असेल त्या कोणाला आपण म्हणायचं लघुकोन. त्यानंतर आपल्या कोणाचा दुसरा प्रकार आहे ज्याला म्हणतो आपण काटकोन. कोणाचा दुसरा प्रकार काटकोन. आता काटकोन कशाला म्हणायचं बरं, ज्या कोणाचं माप कोन मापकावरून पूर्णतः 90° येईल त्याला म्हणायचं काटकोन. मी पुनश्च एकदा सांगतोय, कोन मापकाच्या साह्याने जेव्हा आपण त्या कोणाचं माप मोजणार आणि त्या कोणाचं माप जेव्हा पूर्णतः 90° येणार तेव्हा त्याला म्हणायचं काटकोन. नेहमी लक्षात ठेवा, काटकोनाचं माप हे 90° पूर्ण असतं. त्यानंतर कोणाचा तिसरा प्रकार आहे ज्याला आपण म्हणणार आहोत विषाणकोन. कोणाचा तिसरा प्रकार ज्याला आपण म्हणणार आहोत विषाणकोन. आता विषाणकोन कोणाला म्हणायचं बरं, कोन मापकाच्या साह्याने जेव्हा एखाद्या कोणाचं माप 90° अधिक आणि 180° कमी भरेल तेव्हा त्याला म्हणायचं विषाणकोन. पुनश्चेदा हे बघा, विषाणकोन आपला हा काटकोन झाला 90° काटकोन आणि 90° जेव्हा जास्त माप भरेल ते 110 असेल, 120 असेल किंवा 140 किंवा 170 सुद्धा असेल तर त्याला म्हणायचं विषाणकोन. ज्या कोणाचं माप 90° अधिक आणि 180° कमी असेल त्याला म्हणायचं विषाणकोन. यानंतर पुढचं कोन आहे ज्याला आपण म्हणू शून्य कोन. पुढचं कोन आहे ज्याला आपण म्हणू शून्य कोन. आता शून्य कोन म्हटल्याबरोबर तुम्हाला एक संकल्पना आलीच असेल लक्षात, शून्य म्हणजे काय. तर शून्य म्हणजे काहीच नाही. शून्य म्हणजे काय, शून्य म्हणजे काहीच नाही. जेव्हा कोणाच्या दोन्ही बाजू परस्परांवर एकत्र आलेल्या असतात तेव्हा कुठल्याच प्रकारचा कोन तयार होत नाही तर याला आपण म्हणतो शून्य कोन. शून्य कोन हा 0° असतो. पुन्हा एकदा सांगतो मी तुम्हाला, जेव्हा कोणाच्या दोन्ही बाजू परस्परांवर एकत्र आलेल्या असतात तेव्हा कुठल्याही प्रकारचा कोन होत नाही तेव्हा त्याला आपण म्हणतो शून्य कोन. आपण बघितलंय लघुकोन, काटकोन, विशालकोन आणि शून्य कोन. यानंतर आपण बघणार आहोत सरळ कोन. आता सरळ कोन कसं, तुम्हाला कल्पना आलीच असेल सरळ कोन. आता सरळ कोन कशा म्हणायचं, जो कोन कोनमापकाच्या साह्याने मोजताना आपल्याला पूर्ण 180° दिसेल त्या कोनाला म्हणायचं
सरळ कोन पुनश्च एकदा सांगतो जेव्हा तो कोन आपण मोजणार आणि त्या कोणाच्या दोन्ही बाजू एकदम सरळ जेव्हा येतील तेव्हा त्याला म्हणायचं सरळ कोन तर सरळ कोनाचं माप हे नेहमी 180 अंश असतो 180 अंशाचा आपला असतो सरळ कोन आणि त्यानंतर आहे पुढचा कोन तर त्या अगोदर मी हे थोडंसं पुसून घेतो तर बघा पुन्हा एकदा आपण थोडीशी रिव्हिजन करूया याबद्दल पहिला आहे आपण बघितला लघुकोन ज्या कोणाचा माप आता तुम्हाला मी लघुकोनाची एक छोटीशी काय आकृती सुद्धा काढून दाखवतो म्हणजे तुमची संकल्पना इथे आणखी अधिक क्लियर होईल तर बघा लघुकोन ज्या कोणाचं माप 0 अंशापेक्षा जास्त मात्र 90 अंशापेक्षा कमी असते त्याला आपण म्हणतो लघुकोन त्यानंतर काटकोन जेव्हा कोनमापकाच्या सहाय्याने आपण एखादा कोन मोजतो आणि ज्याचं माप हे पूर्णतः 90 अंश येतं तेव्हा त्याला म्हणतो आपण काटकोन पुढला प्रकार आपला विशाल कोन कशा म्हणायचं बरं विशाल कोन जेव्हा एखाद्या कोनाचं माप कोन मापकाच्या सहाय्याने मोजल्यानंतर 90 अंशापेक्षा अधिक आणि 180 अंशापेक्षा कमी भरेल तेव्हा त्याला म्हणायचं आपण विशाल कोन पुढचा कोनाचा प्रकार आहे आपला शून्य कोन जेव्हा कोणाच्या दोन्ही बाजू ही पहिली बाजू आणि त्याच्यावरच जेव्हा दुसरी बाजू समाविष्ट झालेली असेल म्हणजे कोणाच्या दोन्ही बाजू जेव्हा परस्परांवर एकत्र आल्या असतील तेव्हा जो कोन तयार होतो त्याला म्हणायचं शून्य कोन आणि पुढली संकल्पना आहे सरळ कोन जेव्हा कोन हा पूर्णतः 180 अंशाचा असेल जेव्हा हा जो कोन आहे हा कोन पूर्णतः 180 अंशाचा असेल तेव्हा त्याला आपण म्हणायचं सरळ कोन यानंतर पुढची संकल्पना आहे आपली प्रतिविशाल कोन आता इथपर्यंत निश्चितच तुमच्या लक्षात आलेलं असेल आपण याची रिव्हिजन सुद्धा आताच केलेली आहे आणि त्यानंतर आपण पुढचा कोनाचा प्रकार बघू ज्याला आपण म्हणतो प्रतिविशाल कोन आता बघा प्रतिविशाल कोन कशाला म्हणायचं प्रतिविशाल मी जे शब्द लिहितोय याच्यावरच तुम्हाला त्याची कल्पना आली असेल प्रतिविशाल ज्या कोनाचं माप 180 अंशापेक्षा अधिक आणि 360 अंशापेक्षा कमी असेल त्याला म्हणायचं प्रतिविशाल कोन मी पुन्हा एकदा तुम्हाला प्रतिविशाल कोन दाखवतो ज्या कोणाचं माप 180 अंशापेक्षा अधिक जर ही रेषा इथे सरळ वाढली तर समजायचं तो सरळ कोन आहे पण जेव्हा एखाद्या कोणाचं माप हे 180 अंशापेक्षा अधिक असेल आणि 360 अंशापेक्षा कमी असेल त्याला म्हणायचं प्रतिविशाल कोन आलं लक्षात आणि सर्वात शेवटी आपण बघूया पूर्ण कोन कशाला म्हणायचं पूर्ण कोन कोणाचा शेवटचा प्रकार आहे पूर्ण कोन नेहमी लक्षात ठेवा जेव्हा एखाद्या कोणाचा माप पूर्ण 360 अंश असतं तेव्हा त्याला म्हणायचा पूर्ण कोन हे बघा पूर्ण कोनाची संकल्पना जेव्हा एखाद्या कोणाचा माप पूर्णतः 360 अंश येईल तेव्हा त्याला म्हणायचं आपण पूर्ण कोन अशा प्रकारे आपण कोणाचे जे विविध प्रकार बघितले त्याच्यामधले प्रतिविशाल कोन शून्य काय माप आहे प्रतिविशाल कोनाचं ज्या कोणाचं माप कोन मापकाच्या सहाय्याने मोजतात 180 अंशापेक्षा अधिक आणि 360 अंशापेक्षा कमी भरेल त्याला म्हणायचं प्रतिविशाल कोन आणि ज्या कोणाचं माप पूर्णतः 360 अंश भरेल त्याला म्हणायचं पूर्ण कोन तर अशा प्रकारे आज आपण कोन ही संकल्पना बघितली आणि आपण कोणाचे इथे विविध प्रकार बघितले ठीक आहे नमस्कार धन्यवाद